ओम नमः शिवाय। श्री काशी खंड अध्याय 61। गणपती चतुर्दंत व 14 विद्यांची प्राप्ती, वृषभध्वजादी तीर्थाची उत्पत्ती। कार्तिक स्वामी म्हणतात, मंदराचळाहून शिवकाशीस गेल्यावर तेथेच राहिला। मंदराचळ ही समागमी होता। प्रथम गंगातीरी मुक्काम केला। दिवोदासास विष्णूने वैकुंठास पाठविल्यामुळे शिवास परम संतोष वाटला। तो धुंडीराज सर्व देवांना वंदे झाला। त्या शिवाने सांगितले की तुला मी सर्पांचा हार दिला व अष्टसिद्धीचा पूर्णाधिकारही तुला दिला। मला तू पुन्हा परत वाराणसी सांडल्यामुळे मोठा उत्साह वाटत आहे। तर आता मी तुला उतराई होण्यासाठी काय देऊ? असे बोलून जितकी आपली भूषणे होती तितकी सारी शिवाने गणपती समर्पण केली। मग गणपतीने शंकरापुढे नृत्यगायन सुरू केले। अनेक प्रकारचे हावभाव, राग रागिण्या व ताल असुर इत्यादी का बर हुकूम नृत्यगायन चालविले। यम मृदंग वाजवू लागला। नारद व तुंबर हे विना वाजवीत व सूर देत। सर्वस्वती व हनुमत इत्यादिकांनी शिवास नमस्कार केला। एकंदर सर्व गण गंधर्वाचे लक्ष सुराकडे लागले होते। याप्रमाणे शिवासमोर नृत्यगायनाचा रंग उडाला। तेने करून शिवाने प्रसन्न होऊन गणपतीस चतुर्दंत केले व त्यास 14 विद्या समर्पण करून सर्व देवामध्ये प्रमुख केले। नंतर शंकराने काशीमध्ये प्रवेश केल्यावर त्यास भेटण्याकरता देवांची एकच गर्दी उडून गेली। श्री विष्णू शिवास भेटावयास निघाला तेव्हा त्याच्याजवळ ब्रह्मदेव सूर्य वयोगिनी आल्या। मंदराचळाहून शिवास काशीस नेण्याची कामगिरी पत्करून आल्यावर ते काम त्याच्यापासून न झाल्यामुळे त्या सर्वांना शिवास तोंड दाखविण्याची लाज वाटत होती। कामगिरी न बजावल्यामुळे शिवाची इतराजी आपणावर होऊ नये म्हणून सर्व देव विष्णूच्या मार्फत शंकरास भेटावयास गेले। मग विष्णूसुद्धा सर्व देव शिवाच्या पाया पडले। विष्णूला पाहून शिवास आनंद झाला। वरकड देवगण खाली माना घालून मुकाट्याने उभे राहिले होते, परंतु शिव कोणावरही रागवला नाही। शिवाने विमान स्थिर करून जेथे मुक्काम केला तेथे वृषभध्वज तीर्थ उत्पन्न केले। तेथे पिंडदान दानधर्म केल्याने पूर्वजास कैलासपद प्राप्त होते। इंद्रसुद्धा सर्व देवांनी त्या तीर्थाची पूजा केली। शिव वाराणसीस गेल्याने त्रैलोक्यातील सर्व तीर्थे शिवास भेटावयास आली। गोलोकाहून 1 कोटी कामधेनू आल्या। त्या शिवानेच निर्माण केलेल्या त्या अमृताच्या खाणीच होत। त्यात मुख ज्या 16 जणी त्या दधी समुद्र मंथन केला त्यामधून निघाल्या। त्यास शिवाने गोलोकी स्थापून तेथील आधिपत्य दिले। त्यापैकी सुमना नावाची जी कामधेनू तिचे सत्व शिवास प्राप्त होते ही प्रत्यक्ष भवानी असून त्रैलोक्यात अन्न पुरविणारी होय। दुसरी सुनंदा ती अनादी असून तिचे अमृत ब्रह्मदेवादिकांस दुर्लभ होय। तिसरी सुशीली तिच्या अमृताने ब्रह्मादी तृप्त होतात। चौथी सुरभी तिचे अमृत द्रोणाचळी वल्लीहून प्राणांचे रक्षण करते। पाचवी कपिला जिच्या अमृतापासून चंद्रमा निर्मिला तिला ब्रह्मदेव सत्यलोकास घेऊन गेला। सहावी कपिलधरा तिचे अमृत सर्व देवास वयज्ञ आगात ऋषींना प्रिय होय। सातवी कुमुदिनी तिच्या अमृताची त्रैलोक्यास आवड। त्यास अमृताने विश्वामित्राचा यज्ञसिद्धीस गेला व त्याने दुसरी सृष्टी उत्पन्न केली। आठवी मधुगा ही उपकारार्थ देवाजवळ गेली। तिला इंद्राने अमरावतीस नेले। नववी सिद्धी ती देखील देवाजवळ होती। मग भवानीने ती जमदग्नीला दिली। दहावी पूर्णभद्रा तिचे अमृत नित्य क्षीरसागरी जाते व विष्णू नित्य ह्याच अमृताने महादेवाची पूजा करतो। अकरावी महासिद्धी तिचा 1 लक्षावा अंश जगात प्रकट झाला। ती महायागामध्ये कुरुक्षेत्रात अगस्तीने आणली होती। 12वी कामभूता जिने पार्वती शाप दिला ती जगन्माता द्रुपदाकडे जन्मली। 13वी ब्रह्मघातिनी तिने दधीची मुनीचा क्षय करून शिवास यश दिले। 14वी मोक्षावती ती हिमालयापाशी होती। तेथे सूर्यवंशी दिलीप राजा तप करत होता त्यास तिने मोक्षास नेले। 15वी वार गर्भधारी ती शेषाच्या फणीवर होती। ती हिरण्याक्षाने क्षीरसागरी नेली। तिला वसुमती असेही म्हणतात। 16वी शिवाची इच्छा त्रिपदा तिला प्रणव म्हणतात। अशा या कामधेनू शिवास नमस्कार करावयास आल्या। मग त्या कामधेनूंनी शंकराची यथाविधी पूजा करून आपापल्या नावाने शिवलिंगाची स्थापना केली। शिवाचा ध्वज याच्या नावाने वृषभतीर्थ त्या तीर्थी स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो।
तदाच कपिलधारा तीर्थी कपिलेश्वर मधुरक कल्पतीर्थ घ्रतकल्पतीर्थ क्षीरकल्पतीर्थ कामधेनू जाताना खुऱ्या उठल्या तेथे खुरकतरी तीर्थी खुरकर्तेश्वर मांडवे ऋषी ज्यास सुळावर घातले होते व ज्याने यमास शाप दिला त्याने मांडवेश्वर स्थापिले. शतकी ऋषीचा मुलगा ज्याने मत्स्यगंधा भोगली तो पराशर आला होता त्याने आपल्या नावाचे पराशरेश्वर लिंग स्थापिले. जामवंत ब्रह्मदेवाचा अवतार ज्यान त्याने जामवंत लिंग स्थापिले. पहिलं वृक्ष राजाचा मुलगा सुग्रीव हा सूर्याचा अवतार याने सुग्रीवेश्वर लिंग स्थापिले. भारद्वाजाने भारद्वाजेश्वर लिंग स्थापिले. अशी सर्वांनी लिंगे स्थापन केली शिवाने तो सारा दिवस वृषभतीर्थी काढला. श्री गणेशाय नमः. क्षणमुख म्हणे गा अगस्ती ऐसा हा गणपती उत्पत्ती तेने सर्वा कारणी पशुपती संतोष विलासे स्वामी म्हणे गा मुनिवरा शिवशिर झाले गंगा तिरा अव्यरुण आले गिरीवरा मंदारा चलाशी परी तो सर्वार्थी गा शिव भक्तो तोही शिवासवे आला पर्वता आता सोत्या कथेचा वृत्तांत मागे राहिली शिवकथा. दिओदास राजा वैकुंठाशी नेला तेने शिवात्यंत संतोषला सर्व देवामध्ये वंद्य केला ढुंडीराज येतो मग ढुंडीराजा शिव देहर तुझं समर्पिले रे उर गहार अष्टसिद्धीचा जो पूर्ण वर तो म्या अधिकार तुझ दिदला तुवा प्राप्त केले मजवारानशी तो दीर्घ उत्साह झाला अम्माशी तरी कोणते उचित गणाशी समर्पू मी एकाळी जैसी सर्व आभरणे शंकराशी चितुकी समर्पिली गजेंद्राशी मग प्रवर्ते संगीत नत्याशी शंकरा पुढे गणेश रंगी ठाकला लंबोदर दावी नत्याचा प्रकार काशीपुरी आला विश्वंबर म्हणून शिवा पुढे नाचे. क्षणमुख म्हणे गा अगस्ती रंगी ठाण केले गणपती प्रथम चरणी केली संगती ते कैसी आता यमनारदानी तुंबर यम मृदंगी ठाकला यंत्राकार खरी स्वरी ठेविला विना सुस्वर सज्जिली उपांगे चित्र विचित्र हे गायन वृत्ती हनुमंताधिकाणी सरस्वती तीही मौळी स्पर्शनीया क्षिती नमस्कारिला शिव तव गजेंद्रे वंदिला पशुपती मग प्रवर्त लोकैसा नत्य गीती सर्व गण गंधर्व सूर देखती थैथे कारे मृगांग धर जैसा तव रंगी ठाकली आणि तंबा सरळ तरळा स्वयंबा बाला वज्रा भ्रमिता रक्तबिंबा आयशा सप्तपाताळिका वाम दक्षिण प्रतिज्ञाकारका कटी मुष्टी जानुस्तन दीर्घिका महाज्ञान लक्षणिका सर्व शुभा पय हस्तकरण चरचारी दृष्टियुक्ती मग केवडाव सुकुमार गती आयसा देवरंजना मनोरथी उत्पल पदा चंचला प्रथम भाव चरण चलिता हृदयावरी हस्तविद्दुलता कृशांगी अति उन्मत्तता प्रथम गुण लक्षिणी बिंबी बिंबोष्टी चारुभामिनी श्यामोदरी मुख पद्मिनी चक्षुपुटी षडलक्षणी ऐशी शुभानना तरी त्या जानती षडारागमा तव अगस्तीने प्रार्थिले षडाननाने माया षडरागांचे जन्मा सांगाजी स्वामी आणि हे सहा रागवार्या छत्तीस आणि पुत्र जाती की संयुक्ती सकवन मात्र पितृ निर्मित कोठे जन्म यांचा स्कंदवचनी षडरागांचे जन्म सांगता संस्कृती असे विस्तीर्णता परिकाय एक संकलित श्रोता करू निरूपण जय अप्सरा नव्हत्या लावण सुंदरी तय प्रथम सरस्वती ब्रह्मकुमारी उद्वली ब्रह्म्याच्या मुखा माजारी जन्मली प्रयागी तिने तप केले काशीपुरी मग प्रसन्न झाला त्रिपुरारी तेने राग मालिका ते अवसारी दिदली तेसी ते सहा राग कोण तेने मस्तू श्री राग भैरव पंचम वसंतू आणि कमेक राग गर्जे वर्षा ऋतू षष्ठ तो महाद्वित्य जम्बुदीप्ती खांडव वनस्थळी बगबगया ध्वनी उदयाचळी श्रीराग प्रसवला चंद्रमोळी तो दिदला शारदेशी तो मार्गेश्वर माशी संभवलाणी पौष शुद्ध षष्ठी जन्मला तो जातीचा ब्राह्मलेला श्वेतांबरे आता माघ मासी संभवलाणी फाल्गुणी झाला उत्पन्न उदोली समुद्र मंथनाची ध्वन तो वसंत जन्मला सिंहल द्युप्ती त्रिकुटाचळी फाल्गुण शुद्ध पौर्णिमे काळी वसंताशी प्रसवला चंद्रबोळी तो द्वितीय मान्य आता चैत्र मासी गर्भ झाला वैशाख शुद्ध एकादशी सजन्मला शिवमुखी उदोला तो भैरव राग तो क्रोचदीप्ती गंधमादन पर्वती उलूक कंठी ध्वनी व्रती प्रसवला पशुपती तैरा
भैरवर आगाशी वसंत भैरव हे पीतांबराभरण आता ज्येष्ठ मासी संभुवन आषाढ मासी सप्तमी दिन तै पंचमा जन्मला जैसा मान्य सर्वाभरणी सूरपती तैसा पंचम रागाची मूर्ती हाही वैश्य वर्णन्याती निर्मिला शंकरे श्रावण मासी गर्भ झाला तो भाद्रपद चतुर्दशीशी जन्मला क्रौंच दीप्ती गंधगिरी प्रवसला शंकर तयाशी तो मेघराग चक्रपाणी महा क्षत्रिय पितांबरवसनी जन्मता वरुण ध्वनी उदोला महाघोषे आता गोमेद दीप्ती खंड पर्वती शंखध्वनी महाकीर्ती तो अरुण रंग दीप्ती प्रसवला शिव आयसा षडराग जन्म वृत्तांत प्रसवला तो उमाकांत महा क्षत्रिय लक्ष्मी मिश्रित नट नारायण रक्त प्राय श्वत वस्त्रे कनकभूषणे कनक क्षत्रे आयसा तो निलोप्तले त्रिनेत्र उदोला श्रीराग सुंदर मदन मूर्ती पावक वर्ण श्रवणी कमळ क्षत्रिय पूर्ण आयसा तो वसंत त्रिनेन प्रसवला राग उग्रमूर्ती भस्मोदळी जटाजुट विराजमान मौळी ऐसा तो भैरव राग शशी मौळी प्रसवला शिव रक्त कृष्ण वर्ण जांभळी शतपत्री पाटली शत्रमौळी आयसा तो पंचम राग शशी मौळी प्रसवला शिव तमाल नील घन श्याम मूर्ती वस्त्रे श्वेत सिदुराग्नी श्री क्षत्रे ऐसा तो मेघराज पंचवक्रे उद्वला स्वैच्छे रक्तांबर महाक्षत्रिय अरुण प्रभा निलोप्त लगात्री ऐसा तो नट नारायण पंचवक्री प्रसवला महादेव आता पश्चिमेशी गंध पर्वती हरिकेशव नामे महानपती त्याच्या नगरा नाम गंधावती तो तेथीची नृपनाथ तैसी प्रसन्न झाला शंकर संतती दिदला एक कुमर तयासी नाम विद्याधर तो प्रसवला षटकन्या शंकर प्रसन्न झाला त्यासी त्या दिदल्या नपसुतांशी स्वामी म्हणे गा अगसरती त्या कवन कवना मालती दिदली श्रीरागाशी जयंती समर्पली वसंताशी सुपर्णिका दिदली भैरवाशी पंचमदेशी कारिशी वर ज्योतिका मेघरागाची शक्ती आणि कमल विशालाक्षी नाम निरुती ते नट नारायणाची युवती महाप्रज्ञा मग श्रीरागाशी झाली या षटकुमारी त्या महालावण्य सगुण सुंदरी त्या कवन कवनावधारी मैत्रा वरुणी गोडा अग्नी कोलाहली अधावळी द्राविडी मंगल कौतुकी बाळी सावी देवी ग्रहमंडळी श्रीरागौद्री मालती सजाल्या धनाश्री वैराटकी रामाग्नी क्षणमंजरी देव प्रसादा गौडाग्नी या वसंताच्या कुमारी सुलक्षिणी जयंतीशी झाल्या भैरवी ललिता वेल्लाळी सुजरी कर्नाटकी रक्तिमा हस्तबाळी या भैरवांच्या ग्रहमंडळी सुपर्णिकेशा झाल्या तोटकी मोटकी नाटपरी परात्परा सिद्धी मल्लारी या पंचमाच्या षटकुमारी देशिकारीशी झाल्या कुमुदा मधुकरी बंगाली कासोळी सोरटी भूपाळी या मेघराग कन्या महाबळी ज्योतिकेशी झाल्या वल्लभा राग अग्नी सावरी वेघदा चतुरंग रंगाधारी जयंती या षटकन्या मंदिरी नटनारायणाच्या मेरू पाठावरी वायुकोणी गंधावतीपुरी पुण्यसाणी तेथे जन्मल्या पुत्री कुरंगिणी विद्याधराजा ऐसे राग कुटुंब सप्तके निर्माण केले जी त्र्यंबके मग समर्पिले काशी निवास घे ते रागांचे अवतार मग त्या राग रागिणी पुत्रिका त्या राहिल्या स्वर्ग लोका ज्या प्रकटल्या मृत्यू लोका ते रागांचे अवतार सहा राग ते स्वर्गमंडळी उपराग ते असती या भूतळी ते ऋषीश्वरी राजमंडळी ध्वनी मंथुनी स्थापिल्या आता एक पुराणतराची युक्ती स्वामी सांगे अगस्ती प्रती त्या चतुर्वेदांच्या मूर्ती हय ग्रीवे नेलिया तय राग सह वर्तमान वेद दैत्य उदरी पावले खेद मग नारायण केला छेद मत्स्यावतारी दैत्याचा दधी समुद्री घोरवणी शंखासुरांचे उदर फोडूनी वेद काढिले चक्रपाणी त्या शंखासुरा पासव पुत्र कल त्रेशी राग रागिणी त्या विजय केल्या स्वर्गभूणी मग राहिल्या होत्या रागधोनी हय गुर हय ग्रीव शंखोधरी मग त्या ऋषी आश्रमाची पक्षीवरे नाना विध मिळानी मनोहरे मग त्या दैत्यांची मास रुधिरे भक्षविली तया दैत्यरुधिऱ्या भरली क्षिती ते नेत्र नवदोले वर्षारुती ते भक्षिले जीव जंती श्वापदी पश्वाधिका मग त्या रागध्वनी त्याच्या उदरी उदोल्या प्रतवेरी मग त्या मंथुनी ऋषीश्वरी धरल्या रागधारणा स्वामी वदे गा कुंभोजा त्या निरूपण करू भरवी या ओजा आता श्रोत्यात्मा सहजा परिसा एकाग्र प्रथम श्रीरागाची ध्वनी वदे बगबगाया आ
माननी वसंताची जी कामिनी वदे सुग्रणी पक्षी आता भैरव वदे उलोका पंचमरागाशी उद्वली पिका मेघरागाची टिका श्रीखंड पक्षी वदे सर्व विद्यांचा जो गुरु तो शुकनामे महागजरू नटनारायण धीरवीरु वद तसे सुखध्वनी चातक वदे गौडाग्नी मान देवाग्नी प्रसवे वायसानन गौडी मानाची जे ध्वन चौकदू पक्षी वदे द्रविड वदे ढोक पक्षी तुडी पाणिया कुरकुट्या मुखी पक्षी कुमुदिका बोले प्रतिसाक्षी वाजी वदताती अजा वदनी वदे गांधारी ढोक पक्षी वदे आहारी मृग वदे पदमंजरी ढोक पक्षी सावरी वदे क्रश पक्षी वदे जातिका शुद्धा नट वदे पारविका धनाश्रियाच्या घोका वदे खरानी वैराटिका वदे कुरंगिनी माधवी कटपक्षी वदनी कौसबी कंकाराधी आननी वद तसे पूर्ण हुलुकुरकट वदे मोटकाशी हुंबर वदे देशकाराशी आणि जे जाणती मानसी ते संस्कृत भाषे मधुमाधवी वदे गोदावरी महिका वदे दे देवगा देवांगारी ऐसे रागरागिनी ऋषीश्वरी प्रकट केले मृत्युलोकी आता सप्त स्वरांचे मान कोणामुखी होते उच्चारण परिसागो मुखे गुण स्कंद पुराणीचे षडज्वर वदे वारण दैवत वडे वडवाणन गांधाराचे प्रमाण जे ज्ञान ते बेडूक वदे निषाद वदे कुरंगिनी पुलभराधियांच्या वदनी तमाळू सुर स्वरगर्जनी पंचाननाची सातवा तो पंचम स्वर वदेशीचा मित्र चकोर ऐसा वेदाचा वडीवार स्वामी सांगे अगस्तीशी ऐसा प्रथम उद्धार इला जो वेद परी त्रिविध केला भेद ऐसा शिवसभे होत से आनंद त्रिग्रामी त्रिस्वरी प्रथम घोर नाभी उचिते द्वितीय हृदय मंदिरी कीर्तिते तार स्वर शिरसा उचिते इति ते त्रिगायामिनी मग उभारुणी दक्षिण भुजा श्रीराग उभारी सारजा तेव्हा स्वरेची शिवात्मजा उद्धरली वसंत मग पंचम उद्धरीला आणणी थोर केली भैरवाची उद्धरणी मग स्मृता झाला शिवस्थानी मेघराग तो मग उद्धोरिणी स्वर केला नीट हे स्त्रियांशी मिरवत राग स्पष्ट सर्वनादांचे मूळ ते लंबोष्ट उद्धरिल्या रागिणी 36 पुत्रकास वर्तमान दाखविले सर्व इयंबरावरण कथिले षडरागांचे वर्णन नानाविध जे श्रीराग वसंता वर्णश्वेत पंचम भैरव निर्मिला श्यामस्त मेघराज वर्ण भित्त दाखविली रंगी आयसी राली राग रचना मिरविल्या पुल्या जन्मस्थाना ये साई शिव पंचानना पास व जन्मले तेथे संतोषावया पंचानना लंबोदर पर्वत जिपायकणा थै थै करी मूर्छना दाखवी 21 ताले तान एकोणपन्नास विध दाखविली 32 श्रुतींची प्रवृत्ती केली सप्तई गमके दाखविली शिवा पुढे 4 छाया राग लीला 2 पंचगती 5 आलाप ध्वनी नवरस दाखविले अष्टगुणी 36 अधिकी ते चतुर्दश संचार 4 संप्रदाय कळा भादरी 64 हस्तकत्री दृष्टी भेद करी 36 अधिकी जे जार असे अत्यंत प्रिय शिव त्यार सप्तरसांचे उदरी ठेव अंतरी भ्रमता अंगभाव दाखविले नानाविध पै उलाटादी की ब्रह्मण साधिता शिथी तळी भंग झाला दंता परी कोटी कळी राखिला निरुपात निरुता तालबंद गजेंद्र तेने प्रसन्न झाला उमाकांत लंबोदर केला चतुर्दंता निक विश्वनाथ समर्पित विद्या चतुर्दशा प्रथम विद्या केल्या वेदाधिपती द्वितीय विद्या सव्वा लक्ष जाती तृतीय विद्या महाप्रवर्ती अष्टादश पुराणे चतुर्थ विद्येचा बोली जे गीतमात पंचम विद्या नव रसादी नत्य षष्ठ विद्या ते अष्टोत्तर शतनाना मंत्र जपतो सातवी ते 36 दंडयोधी आठवी ते अष्टपाक सिद्धी नववी विद्या महासिद्धी गारुड विद्या ते दशवी ते घटित सूत्र सुंदर एकादश ते बहु लखीकार द्वादशावी रूपस्र रूपरस श्रृंगार तेरावी धीर शूर पुरुषार्थ चतुर्दशावी ते महादान हे नवे त्रयोदश समान ऐसा केला गजेंद्र महासंपन्न त्रिपुरांतके ऐसा त्रिपुरांतक झाला प्रसन्न सर्व देवामध्ये केला श्रेष्ठ गंध काशी रक्ष सप्तावर न षट षटपंचाश स्थानी ऐसा श्रेष्ठ केला नंबोधर अष्टादश पुराणा गोचर वंद्याशी
श्री वंद्य हा परात्पर आदि घन श्रेष्ठ श्रेष्ठ अगस्ती वधे जी शिवकुमारा पूर्ण वृष्टि करिता जलधरा तेने परम संतोष शरीर होतसे चातकाशी अंबोणे संतोष होतसे तया प्रति अमृताशी मज करिता भूत प्राप्ति परिमियाती शुद्रा शुद्धाक्रांति न वेची तृप्ता था शिव कैसाला काशी मदे ते कथा परम पद प्राप्त पक सिद्धी मज निरूपा जी कृपा निधि स्वामी आस्कंदा तव स्वामी म्हणेगा कुंभजा शिवे शिर केला व्रत वृषभध्वजा तेची तीर्थ झाले गा सजा वृषभध्वज तीर्थ ऐसे तेथीच महिमा सांगो तुझ प्रती तरी मजायसी कैची गामती आता सो उमा शिव महा पाहवया प्रती आले कवन कवन आरोहण गरुड पृष्ठीवरी शंखचक्रायुधे करी त्वरावंत निघाला श्रीहरी शिवदर्शना श्रीहरी निघाला सिद्ध करोणी आसोभार जवळी पाचारीला तो सृष्टी कर तो हंस हंसवहणी ब्रह्मा तत्पर आला हरी जवळी के तव दिव्य दीप्ती आला सविता तेने वंदिला हरी सृष्टी करता तेथे योगिनी आली या समजता वंदिले हरी विदेंची सर्व देव आज आले निजगण ऋषी महानुभव ब्राह्मण जे होते ते क्षेत्र संन्यास घेऊन निघाले शिवयात्रेशी तव योगिनी म्हणती एकमेका शिवकार्य मी झालो वंचिका आता दर्शना जाता त्र्यंबका काय मिरू श्वालघत्व तव एकी ऐसा विचार स्थापिला सविता पैज स्वीकारणी आला तेने शिवकार्याशी निश्चित केला तो गेला कोणाकडे पै आपणा कोपेल त्रिनयना आपण राहिलो काशी शेवण विश्वनाथ विरहित स्मरण अंगीकारिले नाही पै तै सविता विचारी माणसी आम्ही शक्तिमंद झालो शिवकार्याशी आता कवन पुरुषार्थ शिवाशी दृश्य करू आम्ही परिमी झालो काशी रक्षपाळ अहोरात्र समरस जाश्वनीळ आता होणार असेल कैसा काळ जाऊ शिवदर्शना तव ब्रह्मा विचारणा करी अति क्रोधी तो त्रिपुरारी मी अभ्यरुणी काशीपुरी नेण्याची आणि एकस्थळ आता कैसे असेल लिखित पत्री क्रोधयुक्त होईल पंचवक्री जरी तो दगदील त्रिनत्री तरी अत्यंत मुक्ती पयायसे आपो लावे अन्याय विचारता कैसा करावी पयाता युक्ती हरदर्शना जातसे श्रीपती युता वेळ चालिया आशक्त होणे शिवकामा मी नाही वर्तलो अधर्म आता जैसा काळ पुरुषोत्तम तोची आपण आशी मग श्रीहरी वंदिला समस्ती पुढे करून आले श्रीपती योगिनी विरंची गणगवस्ती निघाले विष्णू सवे ऐसा निघाला चक्रपाणी शिवे था देखिला जी दुरोणी प्रणाम केला शिवचरणी स्वभारेसी पै मक्षिती मोडी ठेवणी हरी साष्टांगे वदिला त्रिपुरारी तव देव ऋषीनी जय जयकारी वंदिला सदाशिव जैसा महावाताचे नि झुंजाकार क्षितीस लता स्पर्शिजे क्षीर भारे तैशी सर्वांची साष्टांग शंकरे देखिली चक्षुणे मग श्रीहरी ठाकला करसस पुंटी तेने विश्वंभर झाला संतुष्टी एरे समस्त राहिले अधोदृष्टी न देखवे शिवाशी तव उदार भोळा चक्रवर्ती आनंद ब्रह्मांडे ज्याची मनोरथी तरी हा प्रलय करी उत्पत्ती क्षणा माझी किती नेनो जैसी माता जाय कार्यकारणे अपत्ये ग्रही ठेवी रक्षणे ती राहता मात्र आज्ञे पारणे त्याशी क्रोध केवी करी तैसे वाराणसीमध्ये जे आले ते सर्व दोष लिप्त झाले शिव सवित तेची राहिले त्यासी नचले शिवांचे जो वाराणसीचा पूर्णवाशी तो प्रत्युत्तरी तुळीजे शिवाशी आयसा जो कवन समर्थ त्याशी दोष बांधेल मग शिवे समस्तांशी आश्वासिले आमचे कार्य कोणी नाही केले तुम्हाशी अत्यंत परवे सुचले जे शेविले काशी शिवे जे साणी ध्वज स्थिर केला तेथे सर्व देव भार उतरला ती तुकी तीर्थे आणू आदला भवानी प्रतिषण मुख म्हणे गा महाऋषी ती तीर्थे श्रवण करू गा तुझशी सहस्र जन्माचे किल्विशाशी धन होय निमिषाध्ये प्रथम ते वृषभध्वज तीर्थ ऐसे मही मंडळी नाही समर्थ त्या तीर्थाचा जो परमपुरुषार्थ तो परीसे गा अगस्ती वृषभध्वज तीर्थी पिंड दान किजे द्रवशक्ती प्रमाण तरी पुरोजा होय दीर्घमान शिवसभेशी कैलाशी ज्याशी कैलास झाला पावन मग किमर्थ ते दीर्घमहिमान शिवसभेत कैलासी होय मान हे सार त्रिभुवनी सर्व देवाशी सहस्रनष्ट दीप दिग्पती नारायण वृषभध्वज तीर्थी पंचानन पूजिला मंत्राविधी विश्वंबराला वाराणसी तेने उत्साह झाला त्रैलोक्याशी त्रैलोक्य तीर्थये विमुक्तीशी शिवदर्शना ते गोलोकी उणी आल्या कामधेनु नमस्काराया पंचाननु अगस्ती शिवदे शिवनंदनु त्या कवन कवन एक कोटी कामधेनु सुधावा ज्या गोलोकी आनंदोत्साह त्या शिवे निर्मिल्या गाधपा युवा अनुयुगे त्या महासुंदर अमृताच्या खाणी त्यामध्ये मुख्य ज्या षोडशजणी त्या निघाल्या अगस्ती मुदी धरी समुद्र मंतिता गोलोकी सापिल्या त्रिपुरांतके त्या
प्रविष्ट केले आकाशी निवासी तेथेचे आधिपत्य त्र्यंबके प्राप्त केले तयाशी प्रथम कामधेनु जे सुमनाजी येचे सत्व प्रसिद्ध पंचननाखी त्रैलोक जंतुषी अन्नपूर्णा प्रत्यक्ष भवानी दुसरी कामधेनु ते सुनंदा ते अनादी तुळजे आनंद कंदा तियेचे पियुष प्राप्त नोवे कदा ब्रह्माधिका सृष्टी करांशी तृतीय कामधेनु ती सुश्री निळ सुश्रील की ते त्रैलोक जंतुची अपयाळी तयाची नामृत सकळी तृप्ती ब्रह्माधिकांशी चौथी ते सुरभी नाम सापिले की ते द्रोणाचळीची अमृतवल्ली ती सर्व देवा उपया गाली आत्मरक्षण पियुषे पाचवी कामधेनु ते कपिला जेचे पियुषे चंद्रमा निर्मिले ती ते ब्रह्मा सत्य लोकाशी घेऊन गेला चंद्रास्तव पय सातवी कामधेनु कपिला वरावती येचे अमृत प्रिय सर्व सुरा आणि घेवघी प्रिय ऋषी वरा मृत्य मंडळी सातवी ते नाम कुमुदिनी उत्तम तियेचे अमृत त्रिलोकी सप्रेमे तेने सिद्धी गेला विश्वामित्राचा होम केली दुसरी सृष्टी आठवी ते नामे मधुगायसी ते उपकारार्थ आली देवांसी ते आणि अमरावतीशी सहस्रनयने नववी ते सिद्धी गो सुंदरी तेही प्राप्त केली होती सुरेश्वरी ते समर्पण केली होती ऋषीश्वरी भवानीने जमदग्निशी दहावी ते पूर्णभद्रा गवातीयेचे भरते जात असे शरणवा विष्णू नित्य सपी महादेवा तियेचिने अमृते एका दशावी महासिद्धी योगी तियेचा लक्षावा अंश प्रकटला जगी ते आणिला होता महायगी कुरुक्षेत्री अगस्तीने द्वादशावी ते नामे कामभूता जिने शापिली पार्वती दक्ष दुहिता मग अवतारली ते जगन्माता द्रुपद ग्रही त्रयोदशावी भ्रमगातना जिने क्षय केला दधीची ब्राह्मणा जय प्राप्त केला पंचानना निक्षेपिला त्रिरूपवारी चतुर्दशावी ते नाम मोक्षावती ते आली होती हिमाद्री प्रती तेथे दिलीप राजा महानपती होता तपसादनी तो सूर्यवंशीचा राजा नपोर सत्वदे कुणी मानवला शंकर तो महाराज भगीरथाचा पितर नेला मोक्षपदाशी तिने पंचदशावी ते वार गर्भधारी ते होती शेषाच्या फणेवरी हिरण्यक्ष प्रहली शिरसागरी तिये नाव वसुमती षोडासावी ते त्रैलोक्य आनंदा की ते शिवाची इच्छा त्रिपदा ते प्रणवी नामे चतुर्वेदा षोडासावी श्रेष्ठ अगस्ती शिवदे शिवनंदनु आयशा या गोलोकीच्या कामधेनु नमस्कारा पंचानन आलिया काशीपुरीशी त्याही विधिस्त पूजिल्या पंचानना येथोक्त केल्या लिंग स्थापना तरी त्या लिंगाची नामधारणा परेसी गा अगस्ती शिवाचा ध्वज तो महासमर्थ त्याची प्रथम वर्ष बदोजती तेथे जे असणारे प्राप्त मोक्षात मग फळश्रुती कासया तेने कामधेनु ही स्थापिली शंकर त्या लिंगा नाम कपिलेश्वर ते कपिलधारा तीर्थ गोचर ब्रह्माधिकांशी तेथेची मधुकल्पतीर्थ असे महाशक्ती कृतकल्पतीर्थ सुर इच्छिती क्षीरकल्पतीर्थ परमयुक्ती दुर्लभ त्रिभुवणी तेथेची गणेश तीर्थ निर्मिले पिता महेश्वर लिंग स्थापिले योगिनी तीर्थ पितृतीर्थ निरुपिले स्वामी म्हणे कुंभ जाते जी तीर्थे कामधेनु निर्मिली तेथे पंचामृते वृष्टी केली ती शिरग्रत कडे पूर्ण झाली ओघ मिळाले गंगेशी त्याशी वरदी दिला उमाशंकरे तेथे कृतयुगी प्रवरली क्षीरे त्रेतायुगी होती मधुआकरे द्वापरी कृते पै जय काळ कलियुगाचा संसर मग तेथे कवन कैसे उरे क्षीर मधुआद्रशे कसरे मग मृगजळ प्रवर्ते आयसी त्या लिंगाची स्थापना करून तीर्थे निर्मिली आनंदवणी आयसी कपिली शिवपूजिनी मग क्रमिती झाली गोलोका क्षण मुख म्हणे गा अगस्ती कामधेनु क्रमली ऊर्धवती जेथे बळे चरण रूपले क्षिती तेथे लिंग उधोले तेथे वर्तले आश्चर्य थोर त्या लिंगा नाम खुरकतेश्वर खुरखत कुरकर्तर तीर्थ अगोचर ब्रह्मा इंद्र विष्णू विष्णूशी आयसा त्या गंगातिरी पंचानना समस्ती केली आलिंग स्थापना त्या परेशी कवन कवन अगस्त्य मुनींनी मांडव्य ऋषी तपोनिधी भूतळी परितोहा घातला होता शुळी वस्त्र वस्त्र जंतूंचे उसणे तत्काळी घेतले कृतांते तो मुनी गेला यमपुरुषी त्याने उत्कर्ष शापिले यमाशी मग तो ऋषी आला वाराणसी स्थापले त्याने मांडवेश्वर ते लिंग कपिलेश्वराजोळी तेथेची ज्येष्ठेश्वर चंद्रमोळी ते लिंग पूजिल्या तत्काळी पराभवती महादोष शतकीर्ती ऋषीचा जो कुमरू मत्सगंध्या भोगिली तो पराशरू मग तो आला लिंग स्थापना करू त्या नाव पराशर पै त्या लिंगाशी वरवदला शंकर तेथे एक अंजळी स्थापिती गंगा निर तरी शरीरी शतजन्माचे परद्वार धती धत्याधी दोष जांबुवंत ब्रह्माचा अवतार तेने काशीमध्ये तप केले थोर लिंग स्थापिले उमाहर जांबुवंतेश्वर
त्या नाव पहिलं ऋष वृक्ष राजाचा कुमार तो सुग्रीव सूर्याचा अवतार तेने काशीमध्ये सापिला शंकर त्या नाव सुग्रीवेश्वर तेथेची भारद्वेजेश्वर गाद अरुणेश्वर तो मोक्षाचा निध वामदेवेश्वर पूजिता सिद्ध तत्काळ होय योगीश्वर तेथेची पृथ्वीश्वर पूजिता पृथ्वी सामर्थ्य होय पावता कलीने सापिले उमाकांता त्या नाव कलियुगेश्वर क्षणमुख म्हणे गा अगस्ती तेथे लिंग सापिली कर्मजंती शिवकृपे आली गा कपोती ते लिंग कपोतेश्वर आणि परेसा आश्चर्य थोर जंबुकी सापिला जंबुकेश्वर महारण विहुणी आले कुंजर ते लिंग मातंगेश्वर तेथे आले अष्ट दिशा त्याही लिंग सापिले महेशा आणि आश्चर्य परेशी त्रणे त्रणेश्वर सापिले स्वामी म्हणे गा महाऋषी अगस्ती आयसी तीर्थे लिंगे सांगो किती ह्यांच्या श्रवण पठणे होय प्राप्ती दर्शनाची त्या लिंगाची या अध्यायाची फळश्रुती सांगता प्रेषे गा मित्रवर्ण सुता पंचमहादोषया होय मुक्तता वाराणसी मार्गे आयशे वृषभध्वज तीर्थ काशी स्थळी तुके लिंग तीर्थे त्या जोळी तो दिन क्रमिला जी चंद्र मोळी वृषभध्वज तीर्थी आता काशी प्रवेश करील शिव अगस्तीस निरूपिल कुंभोधव शिवदास गोमा मने ठेव एकाग्र परिसा कतेशी ती श्री स्कंद पुराणे काशीखंड शिव काशी प्रवेश वर्णन ढुंडी राज वर्णन नाम एकषष्टी मध्य एकषष्टावा श्री सांब सदा शिवर्पणमस्तु शुभं भवतु श्री रस्तु ओम नमः शिवाय।